तर सांगलीतील कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी आढावा बैठक घेतलेली आहे. सांगलीमध्ये आता कोविड रुग्णांना व्हिडिओ कॉलची सुविधा दिली जाणार आहे अशी माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. या नव्या सुविधेमुळे रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांशी संवादही साधता येणार आहे. आरोग्य विभागाचा जो काही आढावा घेतलेला आहे त्याच्या अनुषंगाने आज एक महत्वपूर्ण निर्णय सुद्धा आमच्या बैठकीत झालेला आहे. तो म्हणजे जे कोविड 19 चे पेशंट्स ज्या हॉस्पिटलमध्ये ज्या वॉर्डमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्याकरता या ठिकाणी यापुढे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची फॅसिलिटी व्हिडिओ कॉल हा सुरू करण्यात येतोय. कारण अनेक जे पेशंट्स आहेत ते वयस्कर आहेत, 60, 70, 80 वर आहेत, त्यांची काळजी त्यांच्या थेट नातेवाईकांनाही असते. तर ते आज आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा येणाऱ्या दिवसात होईल. आणि देशमुख साहेबांचा जिव्हाळा जसा सांगली जिल्ह्यात होता तसा अमितजींचा सुद्धा सांगली जिल्ह्यात कायमचा राहील आणि राहणार आहे हे आज मी त्यांच्या वतीने सांगतो.